जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील कोरोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता या आठवड्यातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कॉन्सुल हॉल येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीला खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, ॲडव्होकेट वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार ॲडव्होकेट अशोक पवार, आमदार चेतन तुपे, तसेच विभागीय आयुक्त सौरव राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या कोरोनाच्या आढाव्याच्या संदर्भामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ज्या बाबी समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका 5.4.6%, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 5.1%, आणि पुणे ग्रामीण 7.6% अशा प्रकारचा पॉझिटिव्हिटीचा दर आहे. आणि एकंदरीत असं समोर येतं आहे की काही रिलॅक्सेशन दिल्यापासून जरी रुग्णांची संख्या कमी झाली होती तरीसुद्धा वाढीचा दरसुद्धा हा काही जरी कमी झालेला असला तरी नजीकच्या काळामध्ये तो वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि त्याच्यामुळं आज जे निर्बंध पुणे शहरात किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये लागू आहे तेच निर्बंध पुढे चालू राहतील याच्या संदर्भातला निर्णय एकमताने घेण्यात आलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये एक बदल आहे की शाळा आणि कॉलेजच्या संदर्भामध्ये आपण 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे. पुढच्या मीटिंगमध्ये किंवा नंतरच्या आढाव्यामध्ये याबाबतचा आढावा घेऊन मग त्याच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्वजण मिळून पुढचा निर्णय त्याच्यानंतर घेतील. वॅक्सिनेशननीसुद्धा चांगली गती पकडलेली आहे. शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वॅक्सिनेशन अधिकाधिक कसं वाढवता येईल याचा प्रयत्न प्रशासनाचा सुरू आहे. आणि वॅक्सिनेशनची उपलब्धतासुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होते. चिंतेची एक बाब आहे की ज्याच्यामध्ये तिसरी लाट आजूबाजूच्या देशांमध्ये आलेली आहे, आपल्याकडे सुद्धा नजीकच्या काळामध्ये तिसरी लाट येण्याचा धोका या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि काम करणारे लोक सांगत आहेत. तर त्या दृष्टिकोनातूनसुद्धा तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून तयारी प्रशासन तर करेलच, परंतु नागरिकांनीसुद्धा आजकाल त्याच्यामध्ये जास्त जबाबदारीची भूमिका घेऊन अनावश्यकरित्या बाहेर न जाणं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये असं दिसतं आहे की पर्यटनाला लोक जात आहेत, आणखी बाहेर लोक पडत आहेत, शहरांमध्ये सुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडत आहेत आणि त्याची एक काळजी आहे. येणाऱ्या संभाव्य लाटेच्या संदर्भामध्ये जी तयारी केली जाते ती हीच केली जाते की जास्तीत जास्त मेडिकल फॅसिलिटीज किंवा कोविड सेंटर्स, ऑक्सिजन सेंटर्स, व्हेंटिलेटर्स कसे त्या ठिकाणी उपलब्ध करायचे, औषधं कशी उपलब्ध करून द्यायची, वॅक्सिनेशन कसं वाढवायचं आणि सुपर स्प्रेडर जे लोक आहेत त्यांना अटकाव करून त्याच्यामध्ये
ते वाढणार नाहीत या दृष्टिकोनातून काळजी घ्यायची, अशा सगळ्या गोष्टी. आणि केंद्र सरकार जसं जसं मार्गदर्शन करतं आहे, राज्य सरकार जसं जसं मार्गदर्शन करतं आहे, त्या पद्धतीनं निर्णय घ्यायचं काम सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे शिथिलता देण्याचा निर्णय नाही. आज जे निर्बंध लागू आहेत तेच निर्बंध पुढे चालू राहतील याची शक्यता आहे. आणि लहान मुलं जास्त बाधित होण्याची शक्यता असल्यामुळं मग ज्या फॅसिलिटीज आरोग्याच्या संदर्भामधल्या शहरांमध्ये तयार केलेल्या आहेत, लहान मुलांसाठीचे जे वॉर्ड लागतात ते वॉर्ड तयार करणं किंवा त्या फॅसिलिटीज तयार करणं, मग शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दोन्हीकडं, तर त्याच्या संदर्भामध्ये एक अधिक तयारी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये आणि देशामध्ये जो आता नवीन विषाणू, त्या ठिकाणी डेल्टा प्लस हा जो विषाणू आढळून आलेला आहे, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू अधिक घातक आहे आणि त्याच्यामधून अधिक त्याच्यामध्ये धोका होऊ शकतो. त्यामुळं जरी वॅक्सिनेशन झालेलं असलं तरीसुद्धा म्युकर होणारा म्युकर मायकोसिस आणि डेल्टा प्लस या दोन्हीचा एकत्रित विचार करून नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आलेले आहेत. बाकी मग जे विषय चर्चेमध्ये आले, मग कचऱ्याच्या संदर्भात असेल किंवा अन्य विषय असतील, त्याच्या संदर्भातसुद्धा सूचना केलेली आहे. प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे, नियंत्रण ठेवतं आहे. लग्नामध्ये वाढणारी गर्दी हा एक चिंतेचा विषय आहे, कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते आणि त्याच्यामधून हा स्प्रेड जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळं पोलीस विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी जे हॉटेल मालक असतील किंवा मॅनेजमेंट असेल किंवा मंगल कार्यालय चालवणारे लोक असतील, त्यांचंच त्या ठिकाणी एक मीटिंग घेऊन किंवा त्यांना वॉर्निंग देऊन परवानगी देताना त्याच्या संदर्भातली परवानगी दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कारवाई देखील केली पाहिजे.